आडगावच्या नाल्याजवळ बिबट्या मरून पडलेला आहे अशी बातमी पसरताच परिसरातील नागरिकांसह महामार्गाने ये जा करणाऱ्यांनी तेथे प्रचंड गर्दी केली होती। येथील नागरिकांनी पोलिसांना आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर या बिबट्याचे सर्वच अवयव शाबूत असल्याचं दिसत असलं तरी बिबट्याचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी त्याचे अवयव काढण्यात आलेले नसल्याने हा अपघात असल्याचं वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रथमदर्शी अंदाज व्यक्त केलाय। तरीही शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे। हा मृत बिबट्या नर जातीचा होता, साधारण 7 ते 8 वर्ष वयाचा असावा असा अंदाज वर्तवला जातोय। त्याला 2 दिवसांपूर्वीच वाहनाची धडक बसली असावी आणि त्याचा पाठीचा भाग खरचटलेला आहे असा अंदाज व्यक्त केला गेलाय। त्याच्या मृतदेहावर पाथर्डी परिसरात वनविभागाच्या जागेत इन कॅमेरा पुढील अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं वनविभागाकडून कळवण्यात येत आहे। विद्या भोकरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।